नमस्कार आदरणीय राऊत साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, या मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुमनताई पाटील, अरुणांना लाड, माननीय नितीन बानुगडे पाटील सर, ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरदादा, सुकुमारजी कांबळे, संजयजी विभूते, हनुमंतराव आप्पा, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब मुळीक काका, संजयजी बजाज, या तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय विश्वास तात्या पाटील, ताजुद्दीन भैया तांबोळी, तासगाव तालुका शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गटाचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रदीप काका माने, बजरंगभाऊ पाटील, नलिनीताई पवार, दत्तात्रयजी हावळे, बाळासाहेब बापू पाटील, आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रहार दादा पाटील, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, माझे सर्व तरुण सहकारी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, अत्यंत कमी वेळेमध्ये आपण सर्वजण या कार्यक्रमाला अत्यंत उत्साहाने सकाळी लवकर उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. खर तर आज देशातली ही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व पुरोगामी शक्त्यांनी एकत्रितपणाने येऊन सर्व प्रतिगामी शक्त्यांना विरोध करण्याचं ठरवलेलं आहे आणि हे निश्चित योग्य आहे. आज तिथे पुरोगामी विचार अडचणीत आणले जात आहेत, शाहू फुले आंबेडकरांचे विचार अडचणीत आणले जात आहेत. अशा ठिकाणी सर्वांनी एकत्रितपणाने येऊन या विचारांचं संगोपन करण्याची आवश्यकता आहे. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवला आणि चव्हाण साहेबांपासून आदरणीय पवार साहेबांपर्यंत आणि 2014 पर्यंत आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांपर्यंत फार चांगल्या पद्धतीने आपल्या राज्याची प्रगती होत होती. देशामध्ये आपला राज्य नेहमी स्वतःचा प्रवाह तयार करत होता आणि असं असताना 2014 नंतरच्या आकडेवाड्या जर आपण बघितल्या तर आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने प्रगती होत चाललेली आहे त्याचा तुलना जर महाराष्ट्राशी केली तर महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यामध्ये कुठेतरी विकासाला खुंटा घातला जातोय अशा पद्धतीची परिस्थिती केंद्र शासनाच्या माध्यमातून तयार केली जाते. महाराष्ट्रातली जर आकडेवारी बघितली, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण बघितलं, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या जर आपण बघितली तर महाराष्ट्राची एवढी दयनीय अवस्था स्वातंत्र्योत्तर काळानंतर कधीही झाली नव्हती. या पुढच्या काळात ही सगळी परिस्थिती नाहीशी करायची असेल तर लोकसभेला आणि विधानसभेला महाराष्ट्रासमोर महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. आदरणीय पवार साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतीतला ज्यावेळेस शेतकरी अडचणीत होता, आपल्या तासगाव तालुक्यातला शेतकरी ज्यावेळेस अडचणीत होता, कर्जाचं डोंगर वाढत होतं, उत्पादनाच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळालं पाहिजे होतं ते उत्पन्न मिळत नव्हतं, अशा काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या पाठीशी कोण नेता उभा राहिलाय तर ते आदरणीय पवार साहेब उभा राहिलेले आहेत. भारताच्या इतिहासामध्ये 70-72 हजार कोटींची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी कुणी केली नव्हती ती आदरणीय पवार साहेबांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी केली. इथल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न पवार साहेबांनी केला. आज आबांसारखा एक सर्वसामान्य माणूस या राज्याच्या गृहमंत्रीपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची दानत ही फक्त पवार साहेबांमध्ये असू शकते हे दाखवून देण्याची वेळ सुद्धा येणाऱ्या काळात महाराष्ट्राला आपण दाखवून द्यायचा आहे. तासगाव तालुका आणि कवठेमंका तालुका राऊत साहेब तसा दुष्काळी तालुक्यांमध्ये गणला जाणारा हा तालुका आहे. आदरणीय आबा असताना फार चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जलसिंचनच्या योजना या मतदारसंघामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. लोकांनी द्राक्ष बागा माळ फुडून द्राक्ष बागा उभ्या केल्या, पाणी उपलब्ध केलं. आदरणीय जयंत पाटील साहेब या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री होते. आबा असताना या तासगाव तालुक्यातल्या 68 गावांपैकी 60 गावांचा आम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये समाविष्ट केला होता. पण ज्या गणातून ज्या गटातून आबांची सुरुवात झाली होती तो गट मात्र काही भौगोलिक परिस्थितीमुळे थोडासा पाठीमागे राहिला होता. आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे पाठपुरावा केला, सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून मीटिंग झाल्या,
कर्नाटकाच्या बरोबर असलेला लवादाचा जो वाद होता तो वाद जयंत पाटील साहेबांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती तोडगा काढला आणि खऱ्या अर्थाने आमचं जे हक्काचं 8 TMC पाणी होतं त्या पाण्याला तत्वतः मंजुरी देण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या काळामध्ये झालं. या तासगाव तालुक्याच्या वतीने जयंत पाटील साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की पूर्व भाग आपले उपकार कधीही विसरणार नाही हे मी निश्चितपणाने आपल्या सर्वांसमोर जयंत पाटील साहेबांना ग्वाही देऊ इच्छितो. त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण आहे, आज दुष्काळाची परिस्थिती आहे, पाऊस काळ कमी झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे नियोजन आत्ताच्या शासनाकडून आणि सत्तेतल्या लोकांकडून व्हायला पाहिजे होतं ते नियोजन कुठेही झालेलं आपण बघत नाही. डिसेंबर पासून नोव्हेंबर पासून या मतदारसंघाला पूर्वी पाण्याची गरज पडायची. पूर्वी जी लोक आबांनी आणलेल्या पाण्याची किंवा आबांनी मंजूर केलेल्या स्कीमची मज्जा करायचे, वेड्यात काढायचे, या पाईपमध्ये उंदरं सुद्धा खेळणार नाहीत असं म्हणायचे. ती लोक मात्र 9:30 पाणी सुटणार असेल तर 9 नारळ घेऊन प्रत्येक स्कीमच्या तिथे उपस्थित राहायला लागलेले आहेत अशी या मतदारसंघातली आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळं लोकांना गृहित धरून खर तर तासगाव तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे आणि इथं ज्या ज्या वेळेस लोकांवरती वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय झालेला आहे तर इथली लोक पेटून उठलेले आहेत आणि असलेल्या सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्याचं काम या तालुक्यातल्या लोकांनी केलेलं आहे. आणि असं असताना आज खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये कुठेतरी जुलूमशाही चालू आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आदरणीय जयंत पाटील साहेब साक्षीला आहेत, गेल्या 10 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आबांच्या पश्चात कशा पद्धतीने इथल्या लोकांनी सांभाळलेला आहे तर हाताच्या फोडाप्रमाणे इथल्या लोकांनी हा पक्ष वाढवण्याचं काम केलेलं आहे. सर्वांना एकत्रित घेऊन या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे. आणि आज असं असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक वेगळं बळ आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही साहेब आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रार दादा असतील त्यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करण्याचा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला देतो. आणि येणाऱ्या काळात सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवारच मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये मताधिक्य घेईल हा सुद्धा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने सर्व करून दाखवू. त्यामुळं अत्यंत अल्प वेळेमध्ये मान्यवर सगळे उपस्थित राहिलेत, आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार आहे. साहेबांना आणि राऊत साहेबांना बोलण्यासाठी मोठा वेळ हवा आहे आणि आचारसंहितेच्या नियमांमुळे मी निश्चितपणाने आपल्याला ती वेळ देऊ इच्छितो. त्यामुळे आपण सगळेजण पुन्हा एकदा इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानून माझे 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी